की महाराष्ट्राची पारंपरिक साडी अगदी आजही ग्रामीण भागात आपल्याला या साड्या दिसून येतात. महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू इत्यादी प्रदेशांमध्ये या साड्या नेसल्या जातात. जिला साड्यांमध्ये महाराणीचा मान, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सुवर्ण धाग्यात गुंतलेली महाराष्ट्राची पैठणी, महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील पैठणी गावात तिची निर्मिती होते म्हणून ही पैठणी. पूर्वी ही सुवर्ण आणि चांदीच्या तंतूपासून बनवली जात होती. तिच्यावर पत्रावर कोमट किंवा मोलाची डिझाईन असते ही पैठणीची ओळख आहे. रंगरंगीलो गुजरात मारो, रंगीरंगीलो गुजरात, गुजरातचा गरबा तिच्या रंगाने रंगतो आणि असं तिच्या तिचे म्हणजे लहरिया राजस्थान गुजरातचा बांधणी आम्ही इथं बोलत आहे. गुजरात बांधणी गुजरातमधील जामनगरच्या स्थापनेपासून सुमारे 400 वर्षापासून या साडीचा इतिहास सापडतो. सिल्कच्या कपड्यावर दोऱ्याने गाठी मारून या साडी रंगवल्या जातात. केसरिया बालमजी पधारोनी आओजी मारो देश रे, राजस्थानचे अगत्य आणि मातीचे रंग घेऊन येत आहे राजस्थानचा लहरिया. राजस्थानच्या पारंपरिक मंगल कार्यात या साडीचे अतिशय महत्व आहे. स्वतःचा खानदानी आब राखणारी मध्य प्रदेशची माहेश्वरी ही साडी सिल्क व कॉटन मध्ये बनते. छोटी साडी पावडर व पदर तिकडे हलकी अशी साडी उन्हाळ्यात जास्त करून घातली जाते. मध्य प्रदेश ही श्रीमंती आणि राजेशाही घाटाची गडभार. ही साडी उंची कॉटन मध्ये विणली जाते. कॉटन साडीचा काट मात्र सिल्क मध्ये विणलेला असतो. गडभार या शहरात तिच्या प्रामुख्याने निर्मिती होते. अभिमानी संस्कृतीचा जिच्यामध्ये मुला ती लखनौची चिकनची साडी. लखनौच्या नवाबाची आठवण करून देणारी ही साडी. सखीनं तशी प्रत्येक साडी ही उभ्या उभ्या धाग्यांनीच बनलेली असते पण आता येणारी साडी मात्र ही मात्र प्रत्येक स्त्रीच्या स्वप्नांच्या धाग्याने विणलेली साडी आहे. आणि मला वाटतं ही एकमेव साडी आहे जी प्रत्येक पुरुष एकदाच हौसेने घेतो आणि नववधूच्या स्वप्न ज्यावेळेस ही साडी घालत असते त्यावेळेस ती म्हणत असते की नवजीवनाची खडी भरजरी, नवजीवनाची खडी भरजरी, सांगू कशी मी प्रिया बावरी, धुंद यक्षगंधा ते चुंबलाजरी. नववधूच्या वस्त्रानंतरात महावस्त्राचा मान असणारी बनारसी साडी. पवित्र बनारस या शहरात बनते. अस्सल जरीने विणलेली भरजरी साडी. ओडिसाची सांस्कृतिक महत्व असलेली ही साडी बोनकाई सिल्क. सिल्कच्या धाग्यांनी विणलेल्या साडीवर रेशीम धाग्याने केलेले वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम या साडीला वैशिष्ट्यपूर्ण बनवते. पश्चिम बंगालची बालुचरी साडी. वेस्ट बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात बालुचरी या गावात तयार. नारायणपेठ म्हटलं की वाटतं अस्सल पुणेरी साडी पण ही साडी तर आंध्र प्रदेशची. सिल्क व कॉटन मिक्स करून जरीचा काठ व पदर या साडीचे वैशिष्ट्य. केरळची मुंड पांढऱ्या आणि बदामी रंगावर पारंपरिक पद्धतीने केलेले जरीकाम हे साडीचे वैशिष्ट्य. या साडीचे महत्त्व म्हणजे प्रत्येक केरळी स्त्री ही आपल्या लग्नात साडी नेसते. सगळ्या साड्यांचा वॉर्डरोबमध्ये न चुकता असणारी साडी म्हणजे कांजीवरम पट्ट पडवई. कांजीवरम पट्ट पडवई म्हणजे कांजीवरम सिल्क साडी. 150 वर्ष जुनी परंपरा असलेली नववधूच्या वस्त्रावर नावाचं काम असलेली ही साडी. कांजीवरमच्या अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक रामायण साडी म्हणून पण ओळखली जाते. ती ही साडी आम्ही इथे सादर करत आहोत. आणि ह्या सांस्कृतिक उत्सवात शेवटची साडी म्हणजे मरून रंगाच्या काठाला जरीच्या धाग्याची जोड, मरून रंगाच्या काठाला जरीच्या धाग्याची जोड आणि इरकलच्या घरंदाजपणाला भारतात नाही तोड आणि कर्नाटकची इरकल घेऊन येत आहे मी स्वतः. कर्नाटक
ची इनकल ही कर्नाटक मध्ये इनकल इनकल हे गाव आहे तिथे तयार होते आणि हे वैशिष्ट्य या साडीचेही आहे। खरं म्हणजे हा साड्यांचा उत्सव हा साजरा करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि या साड्यांमध्ये सजलेल्या माझ्या सर्व सखी म्हणून मला म्हणावं असं वाटतं की तुम चांद हो ऐसा पूनम का, तुम चांद हो ऐसा पूनम का जो नीत गन पे भारी है, जो काली तुम्हारी अक्षर का सारी हवा पे भारी है। तुम क्या हो कोई हमसे पूछे, तुम क्या हो कौन हो कोई हमसे पूछे, एक हंसी तुम्हारी लगों की हमारे जिंदगी पे भी भारी है। हा एक प्रयत्न, कारण ज्याप्रमाणे भारतामध्ये विविध जाती धर्म प्रांत वेशभूषा असलेला भारत आपल्या संस्कार आणि संस्कृतीने एकजूट आहे, त्याप्रमाणेच आम्हीही गोलकोस्टमधले सर्व गोलकोस्ट रहिवासी आमच्या संस्कारांनी व संस्कृतीने एकजूट आहोत, प्रेमाने बांधलेला आहोत हे सांगण्याचा। थँक्यू।